रामकृष्ण हरी मंडळी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा भगवत भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा आणि या गाजलेल्या चॅनलवर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील तर पाहत रहा माऊली कीर्तन सोहळा। हॅलो वैष्णवा संगती सुख बाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे अपुलिया छंदे मनाचा आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे अपुलिया छंदे मनाचा आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचा आनंदे आवडीने विठ्ठला विठ्ठला जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता विठला नायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्म कुमारी हंस रूढ वागीश्वरी विनाश भे दक्षिण करी विजय मूर्ति सर्वदा नमन माझे गुरुवरिया सुखी मूर्ति करुणालया संत श्रुतयाचा पाया भेदा भेद करुणी आता नमो श्री पांडुरंगा तुवा यावे कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंघ माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया मस्तक हे पायावरी या वार करी संतंजा विठला विठला। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे अपुलिया छंदे मनाचा आनंदे आवडीने। प्रस्तुत प्राप्तस्थळी पावन पुण्यक्षेत्र प्रभावती नगरी मध्ये या ठिकाणी भगवान हनुमंतराच्या दरबारामध्ये सर्व तन्मन धनातून इथं काम करणारे शावकर असतील प्रल्हादराव असतील आता हे दोनच नाव मला माहित आहेत बाकीचे नाव माहित नाहीत काय दोघांनी चहा पाजलाय आणि चहा पिले की नाव माहीतच होत आहे ना आता तुम्ही चहा नाहीच पाडला तर कशी ओळखेल म्हणून इथं मला येण्याचं सौभाग्य लाभलं ते
हरिभक्त परायण आपल्या परभणी जिल्ह्याचं महाराज मराठवाड्याचं भूषण मरतरावजी महाराज दस्तापूरकर यांची नातू कृष्णकांत महाराज यांच्यामुळे तुम्हाला सर्व मार्ग पंचदर्शनाचा आलेला योग विठला विठला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. चार चरणाचं आणि वैष्णवाचं वर्णन करणार आहे आणि वैष्णव दोन आहेत महाराज आता इथे. इकडे एक वैष्णव आहेत आणि ज्यांची कथा चालू आहे ती एक वैष्णव आहे. का वैष्णवाचं वर्णन करत असताना आपण चिंतनातून पाहू अल्पसा परिहार असा सर्व गुणीजन मंडळी महाराज. कारण आता 2020 मॅच आहे आपला. एकता सौरला खटवांग रायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. एका तासामध्ये दोन तासाचं कीर्तन विठला विठला. तसं बघायला गेलं चार तास कीर्तन करण्याचं वातावरण आहे महाराज. मृदंग महामेरू मृदंगाचार्य सामान्य मूर्ती नाही महाराज. इथं आल्याच्या नंतर इथलं नियोजन पाहिलं आणि पांडुरंग महाराजाला पाहिलं. मी म्हणलं पांडुरंग महाराज इथं आलेच कसे आलेच कसे. हा एका एका कीर्तनाचं आता सांगायचं कामच नाही महाराज. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे मात्र ते आज माझ्यासारख्याच्या कीर्तनात बसते. बस त्यांचे महाराज कोटी कोटी धन्यवाद. ही सगळी भजनी मंडळी महाराज आमचे कर्डगावकर माधव महाराज असतील, झाडे महाराज असतील, खानापूरकर भजनी मंडळी असतील, दुधगावकर महाराज असतील आणि हे सर्व चिरपरिचित मंडळी आणि विशेषत्वानं माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा मालक गणेशरावजी चोपडे पाटील तेही उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तकून सेवेला सुरुवात विठला विठला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्कृष्ट प्रकारची ध्वनी सेवा सुरपिंपरीकरांची त्यांच्याही चरणी नतमस्तक विठला विठला. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि तुकोबाराय या अभंगातून वैष्णवाचं वर्णन करतात. आता बघा जगामध्ये अनेक संप्रदाय झाले आणि अनेक संप्रदाय संपले. या जगाच्या पाठीवर साडेसातशे वर्षापासून एकच संप्रदाय टिकून त्याचं नाव वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय. पण काही काही लोकांचं असं म्हणणं आलंय तुमचा हा वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय पुरातन काळामध्ये याला कुठला पुरावा नाही, हा आजकालचा संप्रदाय आहे. तर आपल्याला या चिंतनातून फक्त बघायचंय वैष्णव संप्रदाय कधीचा आहे. विठला विठला. असं वर्णन केलंय. आज विशेषत्वानं सोमवारचा दिवस आहे आणि शिवकथा चालू आहे. सागर महाराजांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करत आहात. दरबारे महाराज हनुमंतराय आणि भगवानी शंकर या दोघांचं वर्णन करताना असं करतात. ध्वज स्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू. भगवान हनुमंतराय म्हणजेच भगवान शंकर आहेत आणि भगवान शंकर म्हणजेच हनुमंतराय आहेत. विठला विठला. या वेळेला भगवान गोपालकृष्ण परमात्म्यानं गोकुळामधला अवतार कार्य पूर्ण केलं. द्वापार युग संपलं. 9 लाख गाई घेतल्या आणि पंढरपूर ठिकाणी आले. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्म्याला आपलं अवतार कार्य पूर्ण करायचंय. लगेच भगवान शंकरला पाचारण केलं. भगवान शंकर आले आणि भगवान शंकराला कृष्ण परमात्मा म्हणले मला कृष्ण अवतार सोडायचा आहे आणि पांडुरंगाचा अवतार धारण करायचा आहे. मग मी जर कृष्ण रूपातून पांडुरंग रूपात आल्यावर मला कोणी ओळखील का नाही, मला कोणी ओळखेल का नाही. त्यावेळेला भगवान शंकरनं साक्षी दिली आणि सांगितलं देवा तुम्ही फक्त पांडुरंगाच्या अवतारात या, पहिली वारी मी करीन, पहिली वारी मी करीन. आणि पंढरपूरची पहिली वारी कोण केली महाराज? वर्णन केलं नाथ बाबांना काय म्हणले. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवामध्ये अग्रगण्य कोण असतील तर ते म्हणजे भगवान शंकर आहे. म्हणायला महाराज ते दोन आहेत. बघा ना आपल्या बुद्धीमध्ये भेद आहे म्हणून आपण काय करतो. हरिहरा भेद नाही नका करू वाद. एकच आहेत महाराज. कोण्या प्रकारानं? एक दिवस भगवान शंकराची आणि विष्णू परमात्म्याची भेट झाली. ऐका, एक हार आहे आणि दुसरा हरी आहे. भगवान शंकर विष्णू परमात्म्याजवळ गेले आणि काय म्हणू लागले देवा कधी या मृत्यूलोकामध्ये येत जा आणि गरीबाच्या घराला कधी पाय लावत जा. भगवान शंकराचं घर असं आहे जिथं विनाकारण कोणी जात नाही. विनाकारण कोणी जात नाही आणि आनंदाने कोणी जात नाही. तिथं सगळे दुःखातून जातात. ज्याचं गेले त्याला दुःख झाले म्हणून रडतंय आणि आपण त्याच्या दुःखात सामील आहे म्हणून आपल्याला रडावं लागतंय. तिथं कोणी विनाकारण जात नाही. भगवान शंकराचा वास कुठं आहे तर त्याचं नाव आहे स्मशान. मला सांगा ना तुम्ही जाता स्मशानामध्ये? नाही जात मला स्मशानामध्ये. आपण का हो लेस जवळचं कोणी असलं तर स्मशानाचा वास आहे. भगवान शंकराला विष्णू परमात्मा म्हणले महादेवा तुम्ही जेवढं माझ्यावर प्रेम करता त्याच्या 10 पटीने मी तुमच्या जास्त प्रेम करतो. पण काय करू या मृत्यूलोकामध्ये आलो की इथल्या कणाकणामध्ये मला तुम्हीच दिसता.
इथल्या कणाकणामध्ये मला तुम्ही दिसता आणि या जमिनीवर पाय ठेवला की मला वाटतं मी भगवान शंकराच्या डोक्यावर पाय दिलाय. काय वाटतंय? मी भगवान शंकराच्या डोक्यावर पाय दिलाय म्हणून मी इथं येऊ शकत नाही, कारण त्याचं वर्णन केलं. ऐका ना, पंढरपूरचं महिमान सांगत असताना काय म्हणले महाराज? ऐका पंढरीचे महिमान के प्रमाण तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. पंढरपूरला तुम्ही कधी गेलात? चंद्रभागेचे वाळू महाराज पाणीदेव आहे, पाणी देव आहे, तिथला गवत देव आहे, तिथला नवे नभे पंढरपुरा जे जे दृष्टीला पडत ते ते देव आहे. भगवान विष्णू परमात्मा म्हणतात या मृत्यूलोकामध्ये आले की कणाकणामध्ये मला तुम्हीच दिसता, मी काय भस्मासुर आहे का तुमच्या डोक्यावर पाय द्यायला? मग भगवान शंकर भोळे बाबा आहेत महाराज. लहान मुलं आणि भोळे माणसं काय बोलतील याचा काही नियम? आमच्या गावात काल परवाची एक 90 वर्षाची म्हातारी मेली, मरू नये कोणाची पण मेली. हां, आणि तिचं जे म्हातारं होतं ना 95 वर्षाचं, ते अंगणामध्ये बसून वट्ट्यावर बसून रडू लागलं. रडताना 7-8 वर्षाचा त्याचा नातू आला आणि मांडीवर बसला आणि म्हणला बाबा, म्हाताऱ्याने डोळे भरून नातवाकडे पाहिलं, काय रे बाळा? बाबा तुम्ही का रडताओ? ते म्हणला, अरे बघ ना, माझी तुझी आजी आणि माझी पत्नी निघून गेली, आता मी एकटा पडलो. आणि त्यावेळेला म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी त्या नातवाने दोन्ही बोटांनी पुसलं आणि नातू काय म्हणू लागला, बाबा तुम्ही रडू नका, बाबा तुम्ही दुःख करू नका, आपण दुसरी आजी आणू. मला सांगा, चांगल्याला भेटणं झाली याला भेटल का? नाही भेटणार मार, नाही भेटणार. पण ते काय म्हणेल याचा काही लहान आहे ना, त्याला कळते का काय बोलावं काही नाही. भगवान शंकराचं काम तसं आहे. भगवान शंकर काय म्हणले? या मृत्यूलोकात आले की तुम्हाला वाटतं ना माझ्या मस्तकावर पाय ठेवलाय, म्हणून तुम्ही काय करा, बिनपायाचे होऊन या. घ्या आता मला सांगा, देव बिनपायाचा असते का? बिनपायाचं कोण असतंय? भूत असतंय ना, पाहिलं तुम्ही. पण काय काय गोष्टी अशा आहेत, अनुभव नसला तरी मानाव्यास लागतात. मला सांगा, आपण कधीतरी मेलो का? मेले कोणी तुमच्यातलं? आपण कधीच मेलो नाही, पण मरतोय म्हणून आपल्याला माहीत आहे. तसं भूताचं आहे महाराज, भूताला पाय नसतात असं आपण ऐकलेलं आहे. ऐका, आणि क्षणामध्ये भगवान विष्णू परमात्म्याचं अंतकरण सद्गतीत झालं, अंग रोमांचित झालं, डोळ्यातून प्रेमाश्रय दाटून आले आणि थरथरून घाम आला आणि क्षणामध्ये माझे भगवान विष्णू परमात्मा बिनपायचा साप झाले, लगेच उचललं आणि भगवान शंकरनं आपल्या गळ्यामध्ये टाकलं. एवढं दोघांचं प्रेम आहे, एवढं दोघांचं प्रेम आहे. आणि ते देवाचं वर्णन करताना गोस्वामीने वर्णन सुद्धा केलं, काय म्हणले का ना, बिनु पग चल सुन कर विन कर्म करहु विधि ना, ताळे बिनु पग चल सुन बिनु कान कर विन कर्म करहु विधि ना, आनंद सहित रह कल रस भोगी बिन वाणी मगता जड़ जोगी, बिनु पग चल सुन बिनु कान कर विन कर्म करहु विधि ना, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम नोहे. हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला विठला विठला, याला म्हणायचं वैष्णव. आणि पहिले वैष्णव कोण असतील तर ते म्हणजे भगवान शंकर आहेत. आता ऐका, वैष्णव संप्रदाय कधीपासून सुरू झाला लक्ष देऊन ऐका, की आता वेळेमध्ये संपणार आहे. सुरू झालं की संपणार आहे, कारण काय संपवायच्या टायमाला सुरू झाले म्हणून विठला विठला. वारकरी संप्रदाय कधी सुरू झाला आणि वैष्णव कसा आहे आणि त्याचं कार्य काय आहे, आता बारकाईने लक्ष देऊन ऐका. आजचं कीर्तन म्हणजे असं आहे, इचुकाड्याचं कीर्तन आहे, कळते ना तुम्हाला? नाही तर रोजचं कीर्तन कसं असते, तुका म्हणे नामा म्हणे पैसे घेणे निघून जाणे, असं नाही तसं मला आज चिंतन होईल चिंतन. विठला विठला, भगवान शंकर आणि पार्वती माता एकांतामध्ये बसलेले. भगवान शंकराला पार्वती मातेने जेवायचं ताट वाढलं, भगवान शंकरांचा चपातीचा तुकडा मोडला, वरणाच्या वाटीमध्ये बुडवला आणि तोंडामध्ये घास घालणार इतक्यात पार्वती माता म्हणल्या, मी काय म्हणते ऐकता का? पार्वतीची किटकिट कवा हो, पार्वतीची किटकिट महादेवाच्या नाही,
प्रत्येक पार्वतीची किटकिट जेवतानाच आहे. पार्वतीला माहिती आहे एकदा जेवले की पुन्हा सापडत म्हणून जेवायला बसले की पार्वतीची किटकिट आहे. महाराज कोणती असू द्या त्या. पार्वती माता म्हणल्या मी काय म्हणते ऐका ना. भगवान शंकर म्हणले पार्वती पार्वती रोज रोज तुझं गाराणं सांग बरं काय. अहो तुम्ही जगाला ब्रह्मज्ञान सांगता मला सांगत नाही. मग माझी तुम्हाला विनंती मला तुम्ही ज्ञान सांगा आणि ऐका ना. भगवान शंकर आणि पार्वती माता एवढी मनोरंजक जोडी आहे ना. कुठेही कथा असू द्या कुठेही कीर्तन असू द्या हे दोघं सोबतच जातात सोबतच ऐकायला जातात. आता पार्वती माता खूप दिस आल्या उद्या शंकर आले तर आणा नाही महादेव असतील कैलासावर हो असतील. विठला विठला या दोघांच्या समाजामधून शास्त्र घडलं महाराज. प्रभू रामचंद्राचं चरित्र घडलं असेल तर कोण्या भगवान शंकराच्या आणि पार्वती मातेच्या मुखातून त्यांच्या संवादातून. भगवद्गीता घडली असेल तर भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या मुखातून. हो आणि रामकथा सुद्धा जर आपल्याला ऐकायला मिळाली असेल तर ती फक्त पार्वती मातेमुळे. भगवान शंकर बोलले सुद्धा काय म्हणले का ना. धन्य धन्य गिरी राजकुमारी तुम सम नहीं कोई पर उपकारी कहे कथा मुनि प्रसंगा सकल लोक पावन जग गंगा. धन्य धन्य गिरी राजकुमारी तुम सम नहीं कोई पर उपकारी कहे कथा मुनि प्रसंगा सकल लोक पावन जग गंगा. धन्यता दिली महाराज पार्वतीला भगवान शंकरानं आणि आपल्याला काय ते धन्यता देतात. दोघातला फरक एवढा आहे. विठला विठला राग चला महाराज भगवान शंकरला. भोळ्या माणसाला राग येतच नाही. एकदा आला ना ज्याचे भोळे त्याला माहीत जातच नाही. भगवान शंकरनं ताट सरकलं महाराज. मन संकल्पनं विमान तयार केलं. पार्वती मातेला विमानामध्ये बसवलं आणि अशा ठिकाणी घेऊन गेले जिथं मनुष्य नाही जिथं प्राणी नाही कोणता सजीव जीव तिथं नाही. कुठं घेऊन गेले माऊली बोलले ज्ञानेश्वरी मध्ये काय म्हणलंय का. खीर सिंधूची परिवरी शक्तीची कर्णकुहरी. शक्ती म्हणजे पार्वती कर्ण म्हणजे कान आणि कुहरी म्हणजे जवळ. पार्वती मातेच्या कानाजवळ भगवान शंकरानं आपलं मुख नेलं आणि ब्रह्मज्ञान तिच्या कानामध्ये सांगू लागले. ऐका ब्रह्मज्ञान सांगू लागले. पार्वती माता ऐकू लागली भगवान शंकर सांगू लागले. पार्वती माता ऐकू लागली भगवान शंकर सांगू लागले. पार्वती माता किती वेळ ऐकते हो. आमच्याकडे पार्वती तर कीर्तनाला आली तेव्हापासून जे डोळे झाकती. ज्ञानेश्वर माऊली म्हणल्यावरच उघडती मारा ते उठवून दचकून उठती हो म्हणलं काय. पार्वती मातेने डोळे झाकले आणि भगवान शंकराचं आत्मज्ञान ऐकू लागले. ऐका ना पार्वती मातेला अर्धा हात 15 मिनिट ऐकलं महाराजांनी लगेच झोप लागली. का ज्ञान जड असते पचत नसते. लगेच झोप लागली. मला सांगा तुम्ही घरी बसले झोप लागती का. नाही लागती अजिबात लागत नाही. आणि इथं आल्या झोपा फक्त अंग टाकू नका. विडला विडला आणि लगेच पार्वती मातेला झोप लागली. भगवान शंकर तर बघा ना. भगवान शंकराचं कुठलंही चित्र बघा तुम्ही फोटो बघा. सगळे डोळे उघडलेला फोटो पाहिला का तुम्ही आतापर्यंत भगवान शंकराचा. आतापर्यंत सगळे डोळे कुठं उघडे नाहीत. अर्धे डोळे झाकलेले आधीच यायचे आणि तिचे सगळे झाकलेले. तिथं डोळे झाकलेले यायला कळालंच नाही. आणि पार्वती मातेच्या कानामध्ये ब्रह्मज्ञान सांगू लागले आणि पार्वतीला झोप लागली महाराज. वैकुंठामध्ये माझ्या भगवान विष्णू परमात्म्यानं पाहिलं एवढा महत्वाचा विषय सांगता त्याला झोप लागली. भगवान विष्णू परमात्मा वैकुंठावरून आले आणि त्याच क्षीरसागरामध्ये एका माशीच्या पोटामध्ये गुप्त रूपाने गेले. आणि गुप्त रूपाने गेल्याच्या नंतर भगवान शंकरांना ज्ञान सांगायचे आणि माशीच्या पोटात विष्णू नायकायचे. माशीच्या पोटामध्ये विष्णू नायकायचे. ज्ञान संपणं सांगणं झालं आणि भगवान शंकरानं डोळे उघडले आणि पाहता तर काय पार्वती झोपली. भगवान शंकर म्हणले मी तर ज्ञान सांगू लागलो आणि पार्वती झोपलेली होती मग ऐकलं कोण. आता मला सांगा भगवान शंकरने डोळे झाकलेले आणि पार्वती माते नाही. आता ऐकू कमी करा थोडं. पार्वती मातेनं सुद्धा डोळे झाकलेले मग कसं कळालं असलो. जुन्या काळामध्ये मोबाईल नव्हता ना. मोबाईलनं बऱ्याच गोष्टीचा जीव घेतलाय. आजी ना गोष्ट सांगायची. आजी गोष्ट सांगायची मग काय म्हणायची. आजी राजा एक राजा होता त्या नातवानं काय म्हणायचं मग म्हणा ना. हा त्याला 2 राण्या होत्या. हा त्याला 3 घोडे होते. हा 3 घोडे एकदाच बसत होता. नाही म्हणायचंच नाही. तिचं नाव गोष्ट महाराज. गोष्ट सांगताना काय म्हणायचे. हा म्हणायचे म्हणजे हुंकार द्यायचे. पार्वती मातेनं डोळे झाकलेले भगवान शंकरानं डोळे झाकलेले विष्णू परमात्मा माशीच्या पोटात ऐकू लागले. का तर आतून हुंकार देऊ लागले म्हणून भगवान शंकराला कळालं कोण ना कोणतरी ऐकलंय. आणि लगेच डोळे झाकले आत्मज्ञानानं जाणलं आणि पाहता तर काय माशीच्या पोटामध्ये भगवान विष्णू परमात्मा गुप्त रूपानं ज्ञान ऐकतात. भगवान शंकर म्हणले बदमाश आहे विष्णू.
बदमाश आहे. हां काय फीस भरली का? साध साध महाराज जर क्लासेस लावायचे असले तर किती फीस आहे बघा तुम्ही. आता लाखो रुपयाचा खर्च आहे महाराज लेकरायच्या शिक्षणावर. आणि हे ज्ञान काय सामान्य आहे का एबीसीडीचं? ते ज्ञान ब्रह्मज्ञान होतं फुकट माझ्याकडून ऐकले. आणि माणसाला फुकटच्या काही काही गोष्टी पचत नाही. फुकटचं ज्ञान, फुकटचा गुण आणि फुकटचं धन, हे तीन तुमचं आमचं नाही. हो देवाला नाही पचलं. जाताना गुप्त रूपाने गेला पण येताना माशीचं पोट फाडून बाहेर आला तोच मच्छिंद्राचा अवतार झाला. विठला विठला. आता बघा परंपरा कुठून सुरू झाली. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला झाली सहज स्थिती. ऐका काय म्हणले. आदिनाथ उमा. आदिनाथ म्हणजे कोण? आपल्या केतना दोघ जण येतात भगवान शंकर आणि विष्णू परमात्मा. दुसरं कोणी तिसऱ्याला घ्यायचंच नाही. आपण अडचण करायची नाही. पाचशिंग दोनचीच आहे आज. चला काय म्हणले. आदिनाथ उमा. आदिनाथ म्हणजे शंकर आणि उमा म्हणजे पार्वती. बीज प्रगटले ज्ञान सांगू लागले कानात आणि मच्छिंद्राला धले सहज. मच्छिंद्राला मुद्दाम सांगितलं का सहज मिळालं? पंगत बसलेली होती. पंगत पंगत बसलेली आणि रस्त्याने एक वाट सुरू चाललाय. पंक्तीचे यजमान गेले आणि त्याला हात जोडून काय म्हणले? कुठं कुठं म्हणतात हात जोडून पंक्तीवाले? जेव्हा म्हणतात बरं का. विठला विठला. लगेच पंक्तीवाल्याने हात जोडले आणि काय म्हणला? अन्नदान चालू आहे, कार्यक्रम चालू आहे आमचा. वॉटसन आले ना तुम्ही, तुम्हाला काय आमंत्रण नाही. मात्र काय करा, दोन घास आमच्या घरचे खाऊन जा. मग बसला जेवायला मारा लगेच. त्याला आमंत्रण आहे का? नाही. त्याला जेवायला मिळाले कसं? सहज स्थिती. ब्रह्मज्ञान प्राप्त झाले भगवान विष्णू परमात्म्याला शंकराकडून. कसं? सहज सहज. म्हणून भगवान शंकरानं काय विचार केला? माझ्याकडून याला फुकट मिळालंय. पण काय काय लोक काय करतात बघा तुम्ही. डॉक्टरकडे गेले ना कधी, डॉक्टरच्या टेबलवर डावीकडून औषधं ठेवलेली असतात आणि ती कंपनीने त्यांना वापरायला दिले असतात. त्याला म्हणते शिंपल. आणि त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं असतंय, नॉट फॉर सेल, यूज फॉर ओनली. फक्त वापरायला विकायला नाही. मात्र काय करतात, खेड्यातले काही काही बदमाश डॉक्टर ते पेशंटला विकत देतात. त्यांना कसं आलंय आणि त्यांनी कसं दिलंय? विकत. भगवान शंकर म्हणले माझ्याकडून याला फुकट मिळाले. पण हे लोकांना विकणार तर नाही, पैसे तर घेणार नाही. म्हणून काय केलं, भगवान शंकरानं गोरक्षाचं रूप धारण केलं आणि तिथं आले. आता बघा, गोरक्षाचं रूप धारण केलं आणि तिथं आले. आणि आल्याबरोबर काय केलं? मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. जसं फुकट मिळालं होतं तशाला तसं गोरक्षाला देऊन टाकलं, म्हणजे भगवान शंकराला देऊन टाकलं. भगवान शंकर म्हणले माणूस इमानदार आहे, जसं मिळालं होतं तसंच परत केलं, तसंच परत केलं. म्हणून काय केलं? विश्वास बसला. पण पुन्हा भगवान शंकराच्या मनात विचार आला, काय काय माणसं बदमाश असतात, काय म्हणतात, 2000 असले जरा देता का? हा हो म्हणले, घेईल तुमच्या कोण? काय म्हणतात, हा जरा 2000 असले तर द्या, जरा काम होतं, गुरुवारी तुम्हाला परत करील मी. 2000 घेतात, गुरुवार म्हणतात आणि मंगळवारीच आणून देतात दोन दिवसांना अगोदर. माणसाला वाटते काय इमानदार आहे माणूसराव, गुरुवारी म्हणला दोन दिवसांना आधीच दिले. मग पुन्हा 50000 नेतात, भेटतच नाही. असं तर नसं हो. आणि मग काय केलं ऐका ना. आता मच्छिंद्र म्हणजे कोण? दोघच येत ना आपल्या कीर्तनात. तुम्ही ताण यायला का तुम्हाला? बसणाऱ्या माणसाला ताण असतंय. महाराजाची ढेरीच एवढी काऊ नये. तुम्हाला काय करायचं ढेरी म्हणून? उगत टुळटुळ बघायले राव, फेटाचा असा काऊ नये. तुम्हाला काय करायचंय? कालचा महाराज वेगळाच होता, आज तुम्हाला करायचंय काय? उगत कीर्तन ऐकायचं आणि जायचं आणि पडायचं घरी. पण बसलेल्या माणसाला जास्त ताण असते. विढला विढला. बघा मच्छिंद्र म्हणजे कोण? माशीच्या पोटात कोण गेलं होतं? विष्णू. सोप आहे ना, विष्णू. आणि गोरक्ष म्हणजे महादेव. ठरलेलं आपलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. विश्वास बसला होता. भगवान शंकर निघाले होते पण पुन्हा मनामध्ये विचार केला. मग काय झालं? गोरक्ष वळला. निघाला होता, विश्वास बसला होता पण पुन्हा वळला ना, वापस आला. बघा मच्छिंद्र म्हणजे विष्णू, गोरक्ष म्हणजे भगवान शंकर. आणि गोरक्ष वळला गहिनी. गहिनी कोण असेल मग? अहो तिसरं नाहीच ना. हा सरळ गणित आहे. बघा या विष्णूनं काय केले? दोन रूप धारण केले.
एक गहिनी स्वरूप धारण केलं आणि त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये ध्यान लावून बसला आणि एक वाघाचं रूप घेतलं आणि त्याच ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणारे विठ्ठलपंत रुक्मिणी माता माऊली ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीदादा स्वपन काका आणि माझी मुक्ताई सगळेजण पुढे निघून गेले. निवृत्तीदादा एकटे मागे राहिले आणि गहिनी जो वाघाच्या रूपात होता भगवान निवृत्तीदादाच्या पुढे आला. दादानं बघितलं त्या वाघाला घाबरले आणि त्याच गुहेमध्ये गेले जिथं गहिनी ध्यान लावून बसला होता आणि लगेच गहिनीनं त्या निवृत्तीला काय केलं प्रसाद दिला. महाराज बघा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आता गहिनी कोण काय झालंय बरे हरभरे गहिनी कोण विष्णू. मग निवृत्ती दादा कोण कसं कसं प्रमाण असतं त्याला सदा शिवा कोण जाऊ का घरी जाऊ अशा ना जाऊ दे वाटतं उभं राहा. सदाशिव म्हणजे निवृत्ती दादा म्हणजे सदाशिव. सदाशिव म्हणजे महादेव. चला गहिनी म्हणजे विष्णू आणि निवृत्ती दादा सदाशिव म्हणजे महादेव. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवासार. चला निवृत्तीनं कोणाला ते दिलं ज्ञान माऊली ज्ञानेश्वराला. चला निवृत्ती दादा महादेव मग माऊली कोण तसं कसं विष्णू आडम दिडम महाविष्णूचा. ऐका ऐका ऐका. चला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ऐका निवृत्ती दादा कोण शंकर असं दे तुमचं म्हणून काय माहितीये का म्हणून तुमचं तसं आहे ना आमचं असं आहे. तुम्ही उद्भूती ना मी गणपती त्याचं कारणच ते विठ्ठला विठ्ठला आणि बाबांना असं प्रमाण दिलं ना हो मी आतापर्यंत 100 कीर्तन केली या अभंगावर मात्र प्रमाण कोणत दिलं नाही. बाबासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजला. हा याला काय म्हणते जुनं ते सोन विठ्ठला विठ्ठला. माऊली ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत तर भगवान विष्णू परमात्मा आहेत आणि निवृत्तीदादा कोण आहेत तर सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आता बघा एक आहे महादेव आणि एक आहे विष्णू आणि भगवान विष्णू परमात्म्याकडं ज्ञान म्हणजेच माऊलीकडं आलं आणि त्या माऊली ज्ञानेश्वरानं वारकरी संप्रदायाचा काय रचला ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कळस भजन करा सावकाश. मग या संप्रदायाचा पाया कोण रचला पुढच्या दगडच घेऊन येतो सोबत मला सांगून घ्यायला तुम्हाला हवं आता सांगितलं ना माऊली ज्ञानेश्वरानं म्हणून संप्रदाय सुरू कोण केला आदिनाथ भगवान शंकरन आधी पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य जेव्हा कुठंच काही नव्हतं तेव्हापासून म्हणून वारकरी संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय एवढं श्रीमंत आहे महाराज ज्याची उभारणीच भगवान शंकरने केली तेव्हापासून हा संप्रदाय चालत आलाय. आजूकही त्याची आचारसंहिता जशाला तसे कितीतरी आपल्या डोळ्याच्या समोर संप्रदाय आले आणि लयाला गेले आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही पण आपल्या संप्रदायाचं मोठेपणा सांगितल्याशिवाय राहायचं नाही. 750 वर्ष झालेत. हा बघा रामकृष्ण हरिराम भजनाची सुरुवात विठोबा रुक्मिणी मध्यंतर आणि माऊली ज्ञानेश्वराच्या भजनानं समाप्ती असं कधी झालं नाही. ज्ञानेश्वराच्या भजनानं सुरुवात विठोबा रुक्मिणीच्या मध्यंतर आणि रामकृष्ण हरिनं समाप्ती असं कधीच घडलं नाही आणि घडणारही नाही. का माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी हा संप्रदाय केव्हापर्यंत टिकेल. एक माणूस काल मला म्हणला महाराज जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहणार आहे. पण मी त्याला म्हणलं हे तुमचं चूक आहे हे तुमचं चूक आहे. का जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार आहे तोपर्यंत संप्रदाय राहणार नाही.
तर माझ्या तुकोबारायची आणि माझ्या ज्ञानोबारायची कीर्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार आहे. महाराज परंपरा संपली त्या दिवशी चंद्र आणि सूर्य सुद्धा राहणार नाही, सगळीकडे प्रलय होऊन जाईल. एवढा संप्रदाय, त्याचं नाव वैष्णव संप्रदाय. वैष्णव संप्रदाय. मग काही साधक लोक तुकोबारायकडे गेले, म्हणले तुकोबाराय आम्हाला जर वैष्णव व्हायचं असेल तर काय करावं लागेल. तुकोबाराय म्हणले आनंदाची गोष्ट आहे, तुमच्या मनात आज प्रश्न आलाय, जा साखळा प्लॉटला आणि तिथं कीर्तन सुरू आहे, जा गळ्यामध्ये टाळे घ्या, लगेच तुम्हाला वैष्णव होता येईल. आली बिचारी पटपट गळ्यामध्ये टाळे घेतले आणि भजनाला सुरुवात झाली. आता ते टाळकरी नव्हते, मन टाळे घेतले, वैष्णव व्हायचं होतं त्यांना आणि भजनाला सुरुवात झाली. महाराज आमच्यासारखे दीड शहाणे, महाराजानं पहिलंच प्रमाण घेतलं. महाराज कोणतं भजन ते वंगळवाने नरकाजाने झुके. आता नवीनच टाळकरी आलेली आहे, ते म्हणले आपलं पहिलंच बरं होतं. हा उगत शिकडे येऊन बी टाळ कुठून रात्र बोंबलून नरकला ऐका ना. खरंच आहे ते काय खोटं नाही, मात्र काय इथं लक्षार्थ वेगळा आणि भावार्थ वेगळा आहे. जर लक्षार्थम आणि वाचार्थामध्ये फरक नाही केला ना, दुःख होत असते माणसाला. जुन्या काळाचा दृष्टांत आहे. जुन्या काळात कसं व्हायचं, एखाद्या लग्नाला यायचा, कसं व्हायचं, एखाद्या गावात एखादा मुलगा, एखाद्या माणसाचा एखादा मुलगा लग्नाला यायचा कोण्या काळात, कसं व्हायचं सांगू. 12 पर्यंत आता लय गाव, लय जण, लय जणाचे लय जण आलेत. मोठं म्हणते आजच करा, मधो म्हणते माझाच नंबर, लहान म्हणते त्या दोघायला बाजूला टाका. याची परिस्थिती आहे. आणि ते मुलगा लग्नाला आला आणि आल्याच्या नंतर लग्न करायची इच्छा त्याला व्यक्त झाली आणि त्यानं काय केलं, ते सोयरीक लावणार असते बघा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, सोयरीक लावणार, मध्यस्थी. मध्यस्थी, हा मध्यस्थी. जास्त जर वेल एज्युकेटेड असेल तर ते काय म्हणतात, एजंट. आणि बाजार जर जवळ असेल गुरुवार बाजार तर ते म्हणतात दलाल. दलाल म्हणजे वेगवेगळे नाव आहेत त्याला. आमच्या गावाकडे त्याला म्हणतात शादीराम घर जोडे. काय म्हणतात, आणि त्याचं ओरिजिनल नाव हेच आहे. शादी म्हणजे काय, लग्न. आणि दोन्ही घर जोडते का नाही, ते जोडते ना, म्हणून त्याचं नाव शादीराम घर जोडे. लगेच महाराज एक शादीराम पाहिला आणि त्या मुलाचे वडील म्हणले शादीराम हाला मारते. अहो काय पाटील, काय नाही रे, आपल्या मुलाचं जर लग्न करायचं एखादी मुलगी बघा. अहो जुना काळ आहे ना, जुना काळ नवरीच्या बापासाठी वाईट होता. नवा काळ न म्हणलेलं बरं, देवाच्या बापासाठी महाराज अवघड होता का. माझ्या सख्या चुलत बहिणीला मुलगा बघायला आला होता. मुलगी अशी नक्षत्रासारखी होती महाराज, साक्षात लक्ष्मी हो. मग कोणी येईल आणि पसंत करेल असा मुलगा बघायला आला महाराज. सरकारी नोकरीतला मुलगा होता, 10-5 एकर जमीनही होती. त्यानं पसंत बी केली आणि लगेच मला काय म्हणलं, महाराज मला मुलगी पुन्हा एकदा बघायची, पुन्हा एकदा बघायची. म्हणलं ठीक आहे, खेड्यामध्ये चालतं आहे ते. लगेच काय केलं, एका खोलीमध्ये मुलीला नेलं, ते नवरदेव आला आणि मी आम्ही तिघ जण गेलो. आणि गेल्याच्या नंतर त्या मुलानं मुलीला पाहिलं, पसंती दर्शवली आणि लगेच खिशामध्ये हात घातला. मला वाटलं नक्की आता मोबाईल देते. तुमची परभणी देत नाही का एंगेजमेंटला, ते देत ना. हां तुमच्या मुलाची सोयरीक झाली असेल तर देऊ नका. कारण काय, मुलं पिऊनच फोन लावायलेत, आनंदच मावन त्याला, कोणाचाच होईन आणि याचा नंबर लागायला. काय म्हणा, उजळले भाग्य आता. लगेच सोयरीक मोडायली, आनंदच माहून त्याला. हो आणि बघा त्यानं खिशातून काय केलं, मोबाईल नाही काढला, सुतळी काढली. सुतळी, सुतळी कळते ना तुम्हाला, सुतळी काढली. आता आमच्या गावाचं नाव बंगाली आदर्शोंड आहे. बंगालची जादू आज बी आमच्या गावात आहे. आपल्या जास्त नादी लागायचं नाही, मंत्र म्हणलं किछू आजही जादू आहे आमच्या गावामध्ये. मला वाटलं नक्की आता खिशातून सुतळी काढली म्हणजे नवरीला दोरी घालते. दोरी घालते का खेड्यापाड्यामध्ये, तुमच्याकडे घालते सगळं माहित आहे, मला का माहीत नाही काय दोरी घालते. मला वाटलं नक्की दोरी घालते. आता त्यानं काय केलं, दोरी नाही घातली, नवरी सुतळीनं मोजली. 2 इंच कमी पडली, कॅन्सल केली. कॅन्सल हे जुन्या काळात नवरदेव एवढी आडमूट. कोण्या काळातले, नव्या काळातले माझे तरुण मित्र, किती अभिमान आहे मला, किती समज आहे त्याच्यात. काळी असली तरी होच म्हणायले, गोरी असल्या तर म्हणाले जन्म जन्मी आम्ही भाऊ पुण्य गेले. उद्बत्ती असली तरी नाहीच म्हणेन, डबरोटी असली तरी लाजून का होईना होच म्हणायलंय, बुटकी असली तरी हा कशी असं मारा. एकच इच्छा आहे त्याला माहिती आहे, एकदा बोर्डावरची केस गेली की पुन्हा पुकार सुद्धा. म्हणून कशी येऊ द्या हो करायचं, विठला विठला लगेच महाराज. शादीराम गेला, 2-4 गावं पाहिले, मात्र 16 वर्षाची मुलगी नाही भेटली. बापाची एकच आठवत ती, मुलाची मुलीचं वय 16 वर्ष असलं पाहिजे. मग यानं 4-2 गावं पाहिली, 16 वर्षाची मुलगी नाही भेटली. म्हणून यानं काय केलं, जसे नवीन टाळकरी आले होते ना ते भजन ते वगळवाने,
तसंच महाराज शादीराम दोन चार गाव फिरलो, 16 वर्षाची मुलगी नाही भेटली म्हणून त्यानं काय केलं, 8-8 च्या 2 आणल्या. किती किती ज्या, किती किती ज्या, हा 8-8 च्या 2 आणल्या. मुलाच्या वडिलांना लांबूनच पाहिलं, मला शादीराम अंगणवाडीतले लेकर खाऊ खायला तिकडे न्यायचे तर इकडे कशाला आणताय. दोन्ही हातात दोन 8-8 वर्षाच्या मुली पकडल्या आणल्या आणि त्या मुलाच्या वडिलाच्या समोर उभे राहिले. मुलाचे वडील म्हणले, शादीराम काय पाटील तुला 16 वर्षाची मुलगी सांगितली होती ना, पाटील काय करणार 16 वर्षाची नाही भेटली मग. म्हणलं 8-8 च्या 2 आणले, 8 2 16. ती पाटील काय म्हणे माहिती आहे का, मूर्खा नालायक आहे का तू, बेखूब आहे, अक्कल नाही ना तुला, 8-8 च्या 2 कशाला आणले रे, मग 4-4 च्या 4 आणव की 4 ही 4. असं जमल का नाही जमणार मग. 16 म्हणजे 16च भजन केल्यानं नरकाला जातं हे खरंच आहे महाराज. अंतकरणामध्ये द्वेष ठेवताल, अंतकरणामध्ये मत्सर ठेवताल आणि मुखातून जर परमात्म्याचं नाव घेताल तर तुम्ही नक्की नरकाला जाताल. विठला विठला सांगा तुकोबार आहे काय त्या वैष्णवाचं महत्व आहे. तुकोबार आहे सांगतात त्यांच्या जीवनाचा दृष्टांत आता लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबार आहे देहून भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला गेले आणि गेल्याच्या नंतर पंढरपुराच्या महाराज गोपाळपुऱ्यापासून बारी लागली होती. तुकोबार आहे महाराज गोपाळपुऱ्यापासून बारी लागले, आपल्यासारखं नव्हतं ते जर आमदार खासदाराच्या ओळखी महाराजाच्या ओळखी लगे डायरेक्ट जायला. मग मजल दर मजल करत महाराज महाद्वाराजवळ आले. महाद्वारातून महाराज गरुड खांबाजवळ गेले आणि गरुड खांबाला कवटाळलं आणि भगवान पांडुरंगाकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर देवाच्या गाभाऱ्यामध्ये राऊळामध्ये गेले आणि भगवान पांडुरंगाच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं आणि लगेच बाजूला आले. भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर उभे असताना तुकोबाराला म्हणले, तुकोबार आय काय देवा, 2 मिनिटं जरा बाजूला उभं राहा, मला तुमच्याशी काम आहे. राऊळामध्ये 2 मिनिटं बाजूला उभे राहिले, ऐका ना, 2 मिनिटं झाली, 4 मिनिटं झाली, अर्धा तास होऊन गेला. भगवान पांडुरंग परमात्मा विटीहून उतरत नाहीत. लगेच तुकोबाराय म्हणले, देवा चल लवकर सांग तुझं काय काम आहे, नाहीतर मी चाललो, नाहीतर मी चाललो. भगवान पांडुरंगानं दर्शन बारी बंद केली आणि विटीवरून खाली उतरले. ऐका, विटीवरून खाली उतरले आणि उतरल्याच्या नंतर सारखं माझ्या तुकोबाऱ्याच्या तोंडाकडे बघू लागले. ऐका ना, माया तुकोबार देवाकडे बघू लागले आणि देव जळाला एकटक तुकोबाऱ्याकडे पाहू लागला. तुकोबऱ्याचं अंतकरण सद्गतीत झालं आणि आनंद अश्रू डोळ्यामध्ये आले आणि तुकोबऱ्याने मान खाली पाय घातली. आपल्यापेक्षा मोठा माणूस आपल्याकडे बघितला ना, माणसाचे डोळे आपोआप खाली होतात, डोळे पाणावण्या गेले, डबडबले दोन्ही डोळे आणि भगवान पांडुरंगाकडे खाली पाहत पाहत तुकोबाराय काय म्हणले, देवा काय पाहतोस माझ्या तोंडाकडं, काय पाहतोस माझ्या तोंडाकडं. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणले, तुकोबाराय तुमच्या चेहऱ्याकडे पाहिले की आम्हाला सुख मिळतंय. वैष्णव संगती मस्त आहे, मस्त आहे. आपल्याकडे ठरलेलंच आहे परभणी जिल्हा, नेमकं का करावं लागते म्हणते तिथे. आता ना थोडं होत थांबून होता अलीकडे घरी चहा आपल्याला पाहुण्या काय फरक पडला, भाऊकीचंच घर आहे. विठला विठला लगेच तुकोबार आहे महाराज म्हणून ओशाळलं आणि तुकोबाराचे डोळे पाण्यानं डबडबले आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला म्हणले, तुकोबार आहे देवा काय पाहतो रे माझ्या चेहऱ्याकडे. हो देव काय म्हणलाय गाणं, तुकोबार आहे तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला सुख मिळतंय. ऐका कोण म्हणतंय, कर्तुम अकर्तुम शक्तीचा जो स्वामी महाराज परमात्मा, एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं करणारा देव. चाले हे शरीर कोणाची असते, जगावर ज्या देवाची सत्ता आहे तो परमात्मा तुकोबाराला म्हणू लागला, तुकोबार आहे तुमच्या चेहऱ्याकडे पाहिले की मला सुख मिळतंय. आणि लगेच महाराज तुकोबाराचं मन ओशाळून तुकोबारा म्हणले, देवा असं का म्हणतो रे, असं का म्हणतो. देव म्हणले, तुकोबार आहे मला तुमचं एक कळत नाही, तुम्हाला खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला घर नाही. ज्या माणसाला खायला अन्न नाही, अंगावर घालायला वस्त्र नाही, राहायला निवारा नाही, आणि तरी तुमच्या मनावर आणि तुम्हाला एवढं समाधान प्राप्त होत आहे, नेमकं एवढं समाधान तुम्हाला कोणामुळं आहे. हां, आणि तुकोबार आहे काय म्हणले, देवा जरी आमच्याकडे ह्या गोष्टी नसतील तरी ही कोणं दिले आम्हाला, ही तुझीच आमच्यावरची कृपा आहे. देव भक्ता लागे करुणेदी संसार. देव कधी कोण्या भक्ताचं प्रपंच चांगलं होऊ देत नाही, म्हणून एक लक्षात घ्या, जेही माणसं चांगलं करतात समाज त्यांना त्रास देत आहे. करायचं तर एक दोघांनाच करायचं, बाकीचे फक्त पंक्तीला येत. आणि काही झाले की मग तुम्हाला कळत नव्हतं का, तू कुठं गेलता. हां चांगलं केलं तर म्हणते हां आपलं कामच तसं आहे, आणि वाईट झालं तर मग कळणं गेलं का त्याला. हां कळणं गेलं का त्याला. लगेच पांडुरंग परमात्मा काय म्हणले आहे का, तुकोबार आहे तुम्हाला राहायला घर नाही, खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, तर एवढं समाधान आणि सुख तुमच्या चेहऱ्यावर कुठून आले. देवाला काय वाटलं माहिती आहे का, नक्की माझंच नाव घेतील. काय काय वेळेला होतंय तसं, हां
माणसाला वाटते आपल्याला मोठे मळा मिळेल पण अपमान होतं. विठला विठला सरसळ तुकोबारे म्हणते हे सगळं तुमच्यामुळे. मात्र तुकोबारा काय म्हणले, देवा खरं बोलू का बरं बोलू. तुकोबारला पांडुरंग परमात्मा काय म्हणले, तुकोबाराय तुम्ही तरी खरं बोला, महाराष्ट्र भरलाय महाराजायला खोटं बोलायला. नाही कळलं तर मुक्का मला सकाळी विचारा, ताण घ्यायचं नाही आपल्या कीर्तना. चला काय म्हणले, तुम्ही तरी खरं बोला. आणि बघ भगवान पांडुरंग परमात्म्याला तुकोबाराय म्हणले, देवा ऐक, जरी आमच्याकडे खायला अन्न नसलं, नव्हतंच ना महाराज, भगवानच गेला होता एकदा घरी आणि तुकोबाराच्या घरामध्ये काहीच नव्हतं. तुकोबाराने काय खाऊ घातलं, दरदरी तपाण्या माझी रांधिलेल्या कन्या, मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या सेजा, काय करू उपचार कोप मोडकी जरजर. असा नियम आहे महाराज, मोठा माणूस घरी आला त्याला अन्नदान केल्याच्या नंतर त्याला पाण्याचा विडा द्यावा लागतंय. तुकोबाराय गेली तुळशी वृंदावनापासून आणि त्या तुळशी वृंदावनाला कवटाळून लगेच रडायला लागले. लगेच दोन तीन तुळशीचे पानं तोडले आणि भगवान पांडुरंगाच्या हातात दिले आणि काय म्हणले, मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. देवा मी दुर्बळ आहे, हा माझ्याकडे काही नाही रे तुला द्यायला. आणि पांडुरंग परमात्म्याने महाराज तेच गोड करून घेतलं. ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. आणि लगेच देवाला वाटलं, नक्की तुकोबाराय माझा मोठेपणा करतील. देवा ऐक, तुला मी खरंच सांगतो, आता जरी आमच्याकडे काही नसलं तरी एवढं सुख आणि समाधान कुठून आहे. देवाला वाटलं नक्की माझंच नाव घेतील. मात्र तुकोबाचं उत्तर मात्र वेगळं मिळालं. काय काय वेळेला होते तसं महाराज, एका श्रीमंत माणसानं 5 मजल्याचं घर बांधलंय साकळा प्लॉटमध्येच. दुसरीकडे कशाला, जिथं कीर्तन असते तेच गाव घेत असतो मी. 5 मजल्याचं घर बांधलंय आणि सकाळी सकाळची वेळ आहे महाराज. जिल्हा परिषदचं एक लेकरू, इंग्लिश स्कूलचं नाही, जिल्हा परिषद साधा आपली मोकळी चड्डी घातलेली. नाहीतर बघा तुम्ही, हे सगळे स्कूलवाले काय करत आहेत, लेकराच्या कमरी एवढ्या आवळून टाकल्या, एवढ्याच झाल्या ताई एवढी आवडली, शिकू नका असं मला म्हणायचं नाही. त्याचा गळाच आवळून बसला. आणि आतापर्यंत कोणताच IAS आणि IPS इंग्लिश स्कूलचा झाला. विठला विठला आणलं की जिल्हा परिषद शाळेतले लेकरू हातामध्ये दप्तर घेतले आणि कसा बस आपलं उड्या मारीत दगड्याला लातामारीत चाललंय. एकदम घराचा घरमालक एकदम वरच्या गच्ची 5व्या मजल्या होता आणि त्या घरमालकानं खाली पाहिलं आणि या लहान बाळानं वर पाहिलं. दोघांची नजर नजर झाली आणि त्या लेकराला काय वाटलं काय माहीत, त्यानं वर पाहिलं तोंडाला हात लावला. या घरमालकाला काय वाटलं, नक्की या बाळाला माझ्या घराचं नवल वाटायलंय. पांडुरंग महाराज मग त्यानं काय केलं, त्या बाळाला खून केली. वर ये, हे पायऱ्या चढून पायऱ्या चढून पायऱ्या चढून पायऱ्या चढून वर गेलं. एकदम वर गेल्याबरोबर या श्रीमंतानं काय केलं, पटकन खिशामध्ये हात घातला. कितीची काढू, 500ची काढू. 500ची नोट काढली आणि काढल्याच्यानंतर त्या लेकराच्या हातात दिली आणि त्याला काय म्हणला, चॉकलेट खाय. हां, आणि तुम्हाला खरंच सांगू का, लहानपणी कोणी चॉकलेट दिलं ना एवढा आनंद होतोय. लहानपणी कोणी चॉकलेट देऊ द्या एवढा आनंद होतोय आणि मोठेपणी कोणी देऊ द्या. चॉकलेट कळत नाही तुम्हाला, कळत कळती मग आता ओळत नाही. विठला विठला लगेच 500ची नोट हातात दिली. हो चॉकलेट खाय, बिस्किट खाय, काहीच खायचं ते खाय. त्या नोट घेतली महाराज, त्याच्या 2-4 कोरा केल्या, मग वहीमध्ये घालून ठेवली, वही दप्तरात आणि वरून गाठ मारली दप्तराची. जिल्हा परिषदेनं त्याला का स्कूल बॅग आहे का, बॅस्केट आहे का, खाऊचा बेड डब्बा आहे का, टिफिन आहे का, नॅपकिन आहे का, कंपास आहे, बस करू करा का, शूज आहे का, सॉक्स आहे, काहीच नाही महाराज. त्याला मोकळा माणूस आहे ते. आणि लगेच त्यानं दप्तरामध्ये घालून ठेवली आणि घालून ठेवल्याच्या नंतर 5 मजल्यावाला त्या बाळाजवळ आला, त्याचा हात हातात घेतला आणि त्याला म्हणला, बाळो, ते म्हणला, काय पाटील, कसं काय वाटलं आपलं घर. याला वाटलं नक्की म्हणले, वा वा तुमचं काय घर आहे. ते म्हणला, पाटील आपल्याला घरातलं काहीच कळत नाही. आता 500 वापस घेता येतात गाव, मोठेपणात काम झालेलं आहे. तुला जर घरातलं काहीच कळत नाही तर तू अण्णाला हात लावून वर काय बघू लागला रे. ते लहान बाळ काय म्हणे माहिती आहे का, पाटील मी असा विचार केला, यदा कदाचित तुम्ही जर वरच्याच मजल्यावर मेले तर तुम्हाला खाली कसं आणायचं. पुन्हा माझ्या छोट्याशा मनात असा विचार आलाय, तुम्हाला खाली कशाला आणायचं, लाकडच वरी नेऊ, लाकडच वरी नेऊ. या श्रीमंताला काय वाटलं होतं, हे बाळ म्हणेल, वा वा काय कलर आहे, काय पुट्टी आहे, काय प्लास्टर आहे, काय गिरील आहे, काय स्टाईल आहे, फरशी. पण त्यानं काय उत्तर दिलं याला, उलट मारा. देवाचं तसं झालं,
भगवान पांडुरंग परमात्माला वाटलं तुकोबार आहे म्हणते देवा हे सगळं तुमच्यामुळे, तर देव तुकोबार आहे काय म्हणले आता होतं ते। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने, हे सगळं तर आम्हाला वैष्णवाच्या संगतीमध्ये मिळत आहे आणि त्या वैष्णवाची संगत महाराज आज या मंडपामध्ये मिळाली, हे सगळे वैष्णवच आहेत महाराज। आणि सगळ्यामध्ये मोठी वैष्णव म्हणजे देवबाप्पा आहेत। ब्राह्मण असून महाराज वारकरी संप्रदायाची आवड त्यांच्या कोटी महाराज हजार वेळा प्रमाण हो। ब्राह्मण असणं आणि वैष्णव असणं ही देवापेक्षा मोठी मूर्ती। विठला विठला वैष्णवाचं वर्णन करत असताना तुकोबार म्हणतात आशे वैष्णव असतात। मग त्यांचं बाह्य लक्षण काय तुकोबार आहे? अभंगाचं दुसरं चरण, गाये नाचे उडे नाचा आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, गाय नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। सर्वांनी आता प्रेमाणी हातानं टाळी आणि मुखाने परमात्म्याचं चिंतन करायचंय। सर्वांनी हात वर करा करा, येतो आम्ही चहा पिऊन। आणि ज्यानं नाही केले त्यांना आता करा, आणि काय करा? विठला 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 महाराज, दोन मिनिटांमध्ये एक लक्षण सांगून कीर्तन संपू आपण। आता लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते, त्यांना लाज नाही महाराज कुठं, या मंडपात लाज नाही महाराज। इथं श्रीमंत गरीब हा भेद नाही आणि वारकरी संप्रदाय तर नाहीच नाही का। यारे यारे लहान थोर नारी नर कुणी या महाराज, आणि नित्यमुक्त आनंद घ्या असा हा मंडप आहे। इथं सकळ जातीच्या संतांना मान्यता दिलेली आहे, सगळ्यांनी आपलं आपलं। आणि सगळ्यांना महाराज तुकोबारायला हा संप्रदाय तेवढाच मानतो, चोखोबारायला तेवढाच मानतो, नामदेव राहायला तेवढाच मानतो, कबीराला तेवढाच म्हणतो। संप्रदाय कोणाचाच भेद करत नाही हो। विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाचा भेद नाही असा संप्रदाय। त्याच्यामध्ये इथं लाज नाही धरायची महाराज। पण काय माहित आहे का आपल्याला प्रापंचिक माणसाला इथं लाज वाटते। इथं जर थोडं म्हणलं ना बरोबर बसा, माणसाला काय येते राग येते, आणि घरी कोणाचं आहे का ओळखीचं आहे का, येऊ द्या येऊ द्या, हा उद्या लोकांनी सकाळी म्हणून आहे हजर सोंड्याचे महाराज आले, कुत्र तर नव्हतं, कुत्र सुद्धा आलं हो, आणि पुन्हा काळच आलं, बरं झालं काळ आलं म्हणून, नाहीतर मला अजून कळालं नाही महाराज। हा संक्रांत आली की आमची महाराजीन मला दर संक्रांतीला काय म्हणती, फुटका मणी तर नाही, कोणता मणी फुटका, फुटका काय करायचा काय कळतं का नाही तुम्हाला, उगाच आपलं म्हणित राहता, दुसरं एक आलं, आता हे खरंच काळ आलंय। दोन गोष्टी ठरलेल्या आहेत महाराज, काय गेला आता बघू नका, दिसत नाही मान दुखल, झेंडूबा माईन जवळ मग काही नाही। काय म्हणतात फुटका मणी नाही, एक चार पाच फुटके मणी एकदा आणले म्हणलं, तिला म्हणलं काय करते का फुटका मणी, ओवता तरी येते का, मग फुटका म्हणाव का चांगला म्हणाव, म्हणून चांगला मणीचा चांगलं मणीचा। आणि लोक काय म्हणतात एवढा कार्यक्रम आणि काळ कुत्रत नव्हतं, काळच काय करायचं, तांबड जमन का पांढ पांढर, पण ते काळ कुत्र ठरलेलंच आहे। पण आपल्या कुत्र्यात काळ कुत्र सुद्धा येऊन गेलं, किती भाग्यवान आहेत आपण। विठला विठला लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते। परमार्थामध्ये परमार्थिक माणसाला लाज नाही आणि प्रापंचिक माणसाला प्रपंचामध्ये लाज नाही। तुम्हाला खरंच सांगू का, जोपर्यंत 40 वय आहे तोपर्यंत प्रपंचामध्ये माणसाला मान आहे। एकदा 40 पुढे ढकललं की कोणी मान देत नाही महाराज, कोणीच मान देत नाही। लहान असते ना माणूस लहान, त्यावेळेला काय म्हणते थोडी गपरे तुला काही कळत नाही, बसलं गुपचूप काहीच बोललं नाही। थोडा मोठा झाला खेळायला गेला, मित्र म्हणले अरे तुला काही कळत नाही ना गप ना, बसलं गप महाराज। शाळेमध्ये गेलं मग सर म्हणले अरे तुला काही कळत नाही ना बेटा, बसलं गपचीप। आणि मग त्याचं लग्न झालं, काय झालं लग्न, काय झालं
लग्न लग्न कळलं तुम्हाला तरी सांगू का मग त्याचं लग्न झालं आणि मग मॅडम म्हणल्या चापना काय कळतं का बसतल गपशीप काहीच बोललं नाही लगेच मुलगा झाला ते म्हणलं पप्पा तुम्हाला काही कळत नाही ना आणि मग त्याच्या पप्प्याचं पप्पा लग्न झालं मला नातू झालं ते म्हणलं म्हातारे बाबा तुम्हाला काही कळत नाही ना बसलं मेलं होती शेवटला अंगणामध्ये प्रेत टाकलं पांढरा कपडा वर टाकला आणि त्याची पत्नी घरातून पळतच आली 4-5 हजार पाहुणे जमले होते मोतीला आणि त्याच्या छातीवर हात आपटलेली म्हातारी म्हणली मेले मात्र त्याला काही कळालंच नाही सुरते शेवट झाला मात्र जीवन कसं जगलं कळालंच नाही महाराज लाज भय शंका दुराबिला मान नकळे साधन या परते प्रपंचामध्ये माणसाला लाजाला क्षणाक्षणाला घरातले लोक लाज काढतात महाराज सध्याचा काळ असा आहे सध्याचा काळ असा आहे घरामध्ये माणसाला मात्र माणूस जमतच नाही महाराज हां ही मंडळी कशी असू द्या मात्र हे मायबापाला तरी कमीत कमी सांभाळतात हां सांभाळतात त्यांना कळते आपल्या मायबापाला आपण सांभाळलं पाहिजे आणि तुम्हाला खरंच सांगू का माणूस पैशानं खूप श्रीमंत झाले मात्र शब्दाचे भिकारी झाले खेड्यामध्ये अजून प्रेम कायम आहे महाराज खेड्यामध्ये आज प्रेम कायम आहे वैरी मारू द्या त्याच्या घरी लोक जातात आणि त्याच्या दुःखात सहभागी होतात हे खेड आहे शहरामध्ये कोणी कोणाला विचारत नाही शेजारी मेला तर महाराज इकडे भजी खाते तळून काही नाही काही दुःख नाही माणसाला म्हणून आज खेड्यात अजून काय प्रेम आहे शहरामध्ये श्रीमंती खूप वाढली पैसे खूप झाले घर खूप मोठाले झाले मात्र माणसंच राहिला नाही घरामध्ये घरी भावाला बोलायचं असलं तर स्वतः तोंडानं बोलत नाही महाराज व्हॉट्सअपवर चॅटिंग करताय बोलत नाही शब्दाची भिकारी आणि घरातल्या म्हाताऱ्या माणसाला तर कोणी बोलतच नाही एकच तुम्हाला खरं सांगू का म्हाताऱ्या माणसाला कशाचीच गरज नाही महाराज फक्त घरातून एकदा ना म्हातारी आई असेल ना तिला म्हणा आई चाललो बाजारामध्ये काय आणायचं का तुला म्हातारीचे डोळे लगेच पाण्याने डबडबतात आणि ती म्हणते बाळा जा स्वतःची काळजी घे आणि लवकर घरी ये बाजेवर पडलेला म्हातारा बाप असू द्या आणि त्या बापाला नुसतं म्हणा बाबा काय आणायचं का तुम्हाला नाही महाराज म्हातारा काही मागत नाही बाहेर येते आणि मंदिरावर बसते आणि दुसऱ्या म्हातार्याला काय म्हणते माझा मुलगा लोकाच्या मुलगासारखा नाही हो मला विचारल्याशिवाय काही करीत नाही ऐका ज्या दिवशी मुलाच्या चांगल्या वागण्यामुळं ज्या दिवशी मुलाच्या चांगल्या वागण्यामुळं मायबापाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले त्या मुलानं त्याच दिवशी समजा आपल्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडला आणि ज्या दिवशी मुलाच्या वाईट वागण्यामुळं मायबापाच्या डोळ्यातून पाण्याचे दोन थेंब जरी खाली पडले त्या मुलानं समजा माझ्यासाठी नरकाचा दरवाजा उघडला देवानं सृष्टी निर्माण केली ना देवानं काही बदलू दिलं नाही सगळं जशाला तसं आहे काय बदललं माझ्या देवाचं काही बदललं नाही बदललं काय फक्त आहे का विठ्ठला विठ्ठला एका गीतकारानं फार सुंदर वर्णन केलं महाराज हे गुळ कोण आणलाय गुळ कोण आणलाय वय फुटच न झालाय अशावकाराला ऐकू येत नाही एक पंचायत आहे का पुढच्या वर्षी हातोडाच घेऊन येतो आणि खाणं विठाला 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 काय म्हणले ते गीतकार ऐका ना देवानं जशी सृष्टी निर्माण केली तेव्हापासून सगळं जशाला तसं आहे फक्त बदललंय काय काय म्हणले पांडुरंग महाराज ऐका देखते रे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान अरे सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान इतकं बदललंय माणूस महाराज किती बदललाय 2 मिनिटांमध्ये सांगतो कीर्तन संपितो विठला विठला खेड्यातला दृष्टांत आहे एक शेतकरी माणूस आहे आणि त्याला 2 बैल आहेत बैल कळतात ना तुम्हाला आता जास्त बैल राहिले नाही ट्रॅक्टर निघाले ना 4-5 बैल कमी झाले आता चला कोण म्हणलं 2 पैसे आले असं म्हणत जाऊ ना बघा तुम्ही बैल रोज आंघोळ करतोय का वर्षाला एकदाच दोनदा मालक चांगला असला तर जर गैरादी असला तर पोळा टू पोळा मध्ये पत्ता नाही मारा ना परमात्म्याच्या भक्तीसाठी फक्त माणसाचं शरीर चांगलं आहे प्राण्याचे शरीर फक्त भोगासाठी चांगलं आहे त्यागासाठी आणि परमात्म्या प्रत्यासाठी फक्त हेच आहे आणि याच्यामध्येच महाराज मान लाज काय जे असेल ते सगळं आहे बघा तुम्ही बैल कधी आंघोळ करतात वर्षाला एकदा नाही तर 2 माणसं रोज
बर नुसती आंघोळ करतात का साबण भी लावतात? बर एकच प्रकारचे साबण का नाना प्रकारच्या? नाना प्रकारच्या साबण हो आणि प्रत्येक जण लावते आणि स्नान करते तरी उद्या त्याला दुर्गंध येतेच. बैला शरीर चांगलं का आपलं? चला जाऊ द्या. गायीने कधी शॅम्पू लावलेलं बघितलं का तुम्ही? क्रीम लावलेली बघितली का? विकटोर मारिक नाही कॉस्मेटिक हा कधीच लावलं नाही मारा तिनं. तरी मला सांगा तिने कधी शॅम्पू लावला नाही तरी तिच्या डोक्यात बघा हे म्हणत उवा. तरी कधीच तिला उवा झाल्या नाही. आपण रोज लावतो मारा तरी छोट्या छोट्या निघतात. आज मग तिचं शरीर चांगलं आहे का आपलं शरीर चांगलं आहे? भोगासाठी प्राणी ऐका ना, भोगासाठी प्राण्याचे शरीर चांगले आहेत. बघा एका डुकराचा मुलगा लग्नाला आलता. कोणाचा? आता येते का पण आलता चला कीर्तनात येत असते. आणि त्याला ते मुलीचा हे आला निरोप आला लगेच हे डुक्कर मुलगी बघायला गेले. डुक्कर एकटं जात मग त्यानं काय केलं? दुसरं एक डुक्कर सोबत घेतलं आणि दोघं जण मुलगी बघायला गेले. आता ऐका ज्याला लग्न करायचं का ते त्याला विचारते तुला पसंत आहे का? आता लग्न कोणाला करायचं आहे? या डुकराला. आणि हे विचारते कोणाला? त्या डुकराला. आणि ते काय म्हणते? मला पसंत आहे. लगेच त्याची सोयरीक होती. आता डुकरा सोयरीक होती का? तरी झाली. साखरपुडा करीत नाही ते तरी केला. लग्नाची तिथी काढत नाही तरी काढली. आणि काढली तर काढली एकादशीच्या दिवशीच काढली. डुकरायला तिथी कळत नाही कोण दिवशी लग्न काढतात. चला ऐका. चला हा बरं आहे बरं आहे. कसं ऐकणाऱ्याला ते खाणाऱ्याला कळायला वाढणाऱ्याला चांगलं वाटते दुसरं काय नाही. आणि लगेच त्यानं एकादशी तिथी काढली. लग्न थाटामाटामध्ये पार पडलं. लगेच कन्यादान झालं, होम झाला, महाराज अग्नीचे फेरे झाले, साडे झाले, नवरी नांदायला आली. काय परमात्म्याची कृपा, ती नवरी गरोदर राहिली डुकराची पत्नी. 9 महिने 9 दिवस झाले प्रसूत झाले, बाळान झाले. आणि तिला किती बाळा झाले हो? 2 प्रकारचे डुकरं असतात, काळे आणि गोरे. हा काळी असली तर तिला 10 आणि पांढरी असली तर 15. किती बाळा झाले? 15. मला खरं सांगा तिने एखादं तरी त्या 9 महिन्यामध्ये टॅबलेट खाल्ली का? आय बी कधी सलाईन लावलं का? सोनोग्राफी कधी केली का? फाईल कधी घेतली का? हॉस्पिटलला गेली का? आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, कधी तिची सिजरिंग झाली? झाली नाही महाराज. आपली मायमाऊली फक्त एका बाळाला जन्म देते तर तिचं सिजर करावं लागतंय. तिनं 12 बाळाला जन्म दिलाय मात्र कधी सिजरिंग झाली नाही. त्याच्यासाठी कारण काय? मनुष्याचं शरीर फक्त भक्तीसाठी चांगलं आहे, भोगासाठी प्राण्याचे शरीर चांगले आहे. भोगासाठी प्राण्याचे शरीर आहेत म्हणून तुम्ही आम्ही माणूस झालो. भोगामध्ये नाही तर त्यागामध्ये या आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्या आणि आनंदामध्ये महाराज सामील व्हा. आणि हा आनंद इथं मांडलेला आहे एवढ्या शहरामध्ये, एवढं मस्त वातावरण. मी आल्या तर माझेच 12 वाजले. हा सवय लागली महाराज आम्हाला. कलाकार चांगले असले पाहिजे. आणि ही गुणजन म्हणली तर एवढी गुणवान आहे ना महाराज. हे जुनं ते सोनं आहे, सगळं जुनं ते सोनं आहे. आणि एवढा आता मला आनंद वाटायला आहे. पण आता काय करता, दोस्तांना जास्त झाला आणि प्रवास संपला. विठाला विठाला लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. प्रपंचामध्ये लाज धरते माणूस आणि प्रपंचामध्ये लाज वाटत नाही आणि परमार्थामध्ये लाज वाटते. कोणत्या प्रकारानं? एका गावामध्ये एक माणूस आहे, काही काम करत नाही, काही धंदा करत नाही महाराज. आणि त्याला एक पत्नी आहे. अहो एकच आहे त्याला, जुन्या काळात जास्त होत्या, आता एकही भेटत नाही. एक पत्नी होती आणि 2 मुलं होते महाराज. बाईनं काय करायचं? काबड कष्ट करायचे, लोकांची मोलमजुरी करायची, 2 लेकराचं पोट भरायचं आणि नवऱ्याचं सुद्धा पोट भरायचं. ते काही कामधंदा करत नव्हतं. आणि योगायोगानं एक दिवस, दिवसभर शेतामध्ये लोकांचं काम करणारी बाई 5-5:30 घरी यायची, मात्र आज लवकर काम आटो प्लस 4:30 घरी आली. आणि आल्याबरोबर पाहते तर काय, तिचा पती महाराज बाजूवर झोपलेला होता गादी टाकून. आल्याबरोबर तिला तर एवढा राग आला ना, लगेच मारा डोक्यावरचं टोपलं खाली ठेवलं आणि पायामध्ये चप्पल होती, चप्पल सह मारा त्याच्या कमरेमध्ये लात टांगण मारली. मारल्याबरोबर ते बाजवून जे उसळलं टांगण खाली पडलं. बॉल माहिती ना तुम्हाला, बॉल चेंडू भिंतीवर फेकल्यावर काय होते पुन्हा ते तितक्या स्पीडनं येते. हिनं जशी लात तसं ते वरी गेलं, तसंच खाली टांगण पडलं. पडल्याबरोबर डोळे उघडले महाराज त्यांना पाहते तर काय. आता मला खरं सांगा, बायकोनं मारल्या बरं वाटलं असेल का त्याला? नाही महाराज, रागच आला त्याला आणि म्हणलं ऐक तुझं तोंड पाहणार नाही आता चाललो. हो ती म्हणजे जा येरी काय करायचं,
काही काम नाही, धंदा नाही, तुला पोसावं लागतंय. राग राग निघून गेलं महाराज, चालू लागलं पुढं पुढं, पण बघू लागलं कोणीकडं. हां बघू लागलं मागं काय, प्रपंचातील लादत तशी आहे महाराज. जात आहे ना बोंबला संध्याकाळी पुन्हा घरीच येते. कुठं जाईल ते? बसते बस स्टँडला पेपर वाचित फुकताचा लोकांचा, लगेच घरी येते ते. हो निघालं राग राग, जंगलामध्ये गेलं, भीती वाटू लागली. जवळच्या का राजाची राजधानी होती आणि राजाचं राज्य मोठं होतं. कोषागारामध्ये तिजोरीमधून चोरांनी चोरी केली आणि धनाचं गाठोडं बांधलं आणि चोर पळू लागले. राजाच्या सैनिकाला कळलं, राजाचं सैनिक त्या चोराच्या मागं लागले. चोरांनी विचार केला, आपल्याला जर पकडलं तर सुलावर देतील. चोरांना धनाचं गाठोडं फेकलं. चोरं एका रस्त्याने गेले, सैनिक एका रस्त्याने गेले आणि योगा योग ज्या रस्त्याला ते धनाचं गाठोडं टाकलं होतं हे त्याच रस्त्यानं निघालं. गडद अंधार पडलेला आहे, काही दिसत नाही. चुकीनं महाराज नजर चुकीनं याच्या पायाला ते धनाचं गाठोडं लागलं आणि ते धार दिशे खाली पडलं. खाली पडल्याबरोबर याने विचार केला, आपल्याला ठेच लागली असेल कशाची. आणि लगेच गेलो महाराज, अंधारामध्ये कळत नाही. लगेच त्यानं पाहिलं तर गाठ मारली होती. गाठ सोडली, आतमध्ये हात घातला तर खळ दिशी आवाज आला आणि सर बाहेर काढला तर सोन्याच्या मोहरा पिवळ्या थमक. लगेच गाठोडं बांधलं, इकडं तिकडं बघितलं कोणी बघतंय का ते. घेतलं महाराज धोत्राच्या घोळामध्ये आणि घरी आलो. घरी आल्याबरोबर दाराची कडी वाजवली. घरदाराची कडी वाजली, अगं दार उघड. ती म्हणली आला का? नाही असं नाही म्हणले, आले का? आताची असती ना आला कस म्हणली असती. कालच आम्ही काय कडे चहा प्यायला गेलो होतो महाराज, हॉलमध्ये मी बसलो आणि बसल्याच्यानंतर ते म्हणला हो महाराज आलेत. बाईने तर ऐकलंच नाही, ती किचनमध्ये होती. लगेच त्यानं हाक मारले, अगं रमा. तिचं नाव रमा होतं. मी म्हणलं आता आतून काय म्हणते की. ती म्हणली काय रे बेस रमा. ते जुन्या काळात काय होतं, जरा मान देत होते एकमेकाला. आता काही राहिले नाही महाराज. हो कालच आम्ही आमच्या भावाच्या लग्नाला गेलो होतो आणि ती नवरीनं नाव घेतलं. तिचं नाव सचिन होतं. ती म्हणली सच्च्या. म्हणलं लुच्या बरंच म्हणली नाही, असं आताचा नवा काळ आहे. चला लगेच तिनं पाहिलं महाराज, आवाज कानावर गेला. कारण ज्याच्या त्याच्या खुना ओळख होत असते. योगीच्या खुना योगी जाणती. हो तिनं बघितले दाराच्या फटीतून तर ह्याला होता. म्हणले लाज आहे का? लाज काय म्हणले होते? तोंड बघणार नाही. आणि लगेच बोंबलत आले. ते म्हणलं ऐक ना, हळू ना बोल, शेजारी जागे होतील. ती म्हणली काय झालंय? ती म्हणली मी दार उघडणार. ते म्हणलं ऐक ना, मला नको आतमध्ये येऊ देऊ, पण हे गाठोडं आणलं हे तर घेणार. तिनं पाहिलं तर काय महाराज, सोन्याचं गाठोडं. बाईनं अलगद दार उघडलं, ते सोन्याचं गाठोडं घेतलं, घरामध्ये नेऊन ठेवलं. लगेच खुर्ची आणली, पाट आणला, पाटावर त्याला बसवलं. पळतच गेली महाराज गेल्याबरोबर. ते गंगा आलं आणलं, त्याच्यामध्ये पाणी घेतलं, तांब्याचा तांब्या घेतला, धूप आणला, दीप आणला, उदबत्ती आणल्या, हार आणल्या. त्याच्या पायला कुंकू काय लावली, पाय काय धुवाली, पायाचं तीर्थ काय प्यायली. आणि पुन्हा काय म्हणू लागली, झाले गेले गंगेला मिसळ. मी तुम्हाला खूप बोलले हो, मला नरकामध्ये पडल. या 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 पायांना थांबली ना, याच्यावरून अर्धांग वायू होईल. तुम्ही किती चांगलेत, तुमचा एवढा अपमान केला तरी बोंबल तुम्ही घरीच आले. मला सांगा, बायकोनं मारल्यावर धन सापडल्या गेलं, पंढरपूरला जायचं होतं का नाही? आळंदीला जायला पाहिजे होतं का नाही? उज्जैनला जायला पाहिजे होतं का नाही? सगळ्या तीर्थयात्रा करायला पाहिजे होत्या का नाही? गरिबामध्ये धन वाटून वाटायला पाहिजे होतं का नाही? मात्र याला काय नाही. कोणाला? तुम्हाला माहीत, मला माहीत नाही बा. हां याला लाज नाही, हे घरीच आलं. आणि ऐका ना, लगेच आरती आणली. लगेच त्याची आरती करायला लागली, नवऱ्याची आरती. तुम्हाला ताण आला असं, नवऱ्याची आरती कशी आहे? आपली गाडी तिथे 15 रुपयाला पुस्तक आहे. नवऱ्याच्या आरतीचं 3 टाईम आरती करा. हो हो. आणि नवऱ्याला जर पाहिजे असेल तर बायकोचं सुद्धा ते फुकट आहे, 4 टाईम आरती करा. लगेच त्याची आरती केली, पंचआरती ओवाळली. आणि ओवाळल्याच्या नंतर काय झालं, ते उठलं. आणि उठल्याच्या नंतर पुन्हा बाजेवर झोपलं. बाईला काहीच कळलं नाही. बाईला म्हणला पाय चप्पल घाल. बाई म्हणली कशाला? म्हणला पुन्हा एक लात मार, पुन्हा मला राग येईल, मी पुन्हा जंगलात जाईल आणि पुन्हा एक सोन्याचं सुद्धा गठोडं घरून घेऊन येईल. याचं काय बापान ठेवलं होतं का? आणि मग लगेच बायकोला महाराज त्यानं खुर्चीवर बसवलं, तिच्या पायाजवळ हा बसला. आणि बायको म्हणली किती चांगले तुम्ही, देवासारखे तुम्ही. तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या, लाथा मारल्या तरी तुम्ही घरीच आले. तुमची आपल्या घरावर किती कृपा, एवढे दिवस आपण गरिबीत काढले आणि तुमच्यामुळं आज आपल्याला एवढी श्रीमंती आली. त्यानं लगेच दोन्ही बायकोचे पाय जोडले, तिच्या पायावर आपलं डोकं ठेवलं आणि काय म्हणला, हा तर तुझ्या पायाचा प्रसाद आहे. काय म्हणे? हा तर तुझ्या पायाचा प्रसाद आहे. तू जर लाथ आणली नसती, मी जर जंगलामध्ये गेलो नसतो तर हे सोनं मला मिळालं नसतं. परमार्थामध्ये महाराज माणसाला लाज वाढते आणि संसारामध्ये एवढी लाज सोडली. लाज सांडी लाज भयशंका दुराविला, मान न कळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. म्हणून ऐका,
जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे याच्यामध्ये त्राण आहे, शक्ती आहे, त्राण आहे, तोपर्यंतच काय करा, जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाये, हो तोपर्यंतच परमार्थाची भक्ती करून घ्या आणि सगळ्या तीर्थयात्रा सुद्धा करून घ्या. एकदा वय झालं बसायला गेलं तर बसवत नाही, ऐकायला गेलं तर ऐकू येत नाही, बघायला गेलं तर दिसत नाही, आणि घरी लोक बसू देत नाही. अवघे करती हाड हाड, हा म्हातारे माणसाला काय म्हणते, जा तिकडं मंदिराजवळ कीर्तन सोडून घरीत बसता. म्हाताऱ्याला बसता येत नाही महाराज, ऐकू येत नाही, मात्र येतंय आणि गुपचूप बसतंय. वय निघून गेले की सगळं संपलं म्हणून सगळ्या साखला पोटवाल्यांना महाराज एक विनंती आहे, अधिक मास आहे या वर्षी, धोंड्याचा महिना आपण म्हणतो त्याला, आणि त्या अधिक मासामध्ये ट्रीप काढलेली आहे, यात्रा काढलेली आहे, आणि तिथं श्रीमद भागवत कथासुद्धा होणार आहे. जेवढ्या आपण कथेमधून वर्णन ऐकतो, भगवान कृष्ण परमात्म्यानं माती खाल्लेली उकळाला बांधलेलं आणि ज्या अनंत लीला कृष्ण परमात्म्यानं त्या वृंदावनामध्ये केल्या, गोकुळामध्ये केल्या, नंदगावामध्ये केल्या, त्या सर्व ठिकाणांचं आपल्याला दर्शन होणार आहे. येण्याची जाण्याची व्यवस्था रेल्वेने केलेली आहे स्लीपर कोचमध्ये, ज्याचं त्याला स्वतंत्र सीट असेल. 7 दिवस तिथं 2 वेळाचं जेवण, 1 टाईमचा नाश्ता आणि 1 टाईमचा चहा असं महाराज आयोजन केलेलं आहे. सुंदर प्रकार सगळं नियोजन आहे, सुंदर राहण्याची व्यवस्था आहे आणि 7 दिवस कथा तिथं महाराज श्रवण करायला मिळणार आहे. वृंदावनामध्ये जाऊन महाराज हो का कथा जर श्रवण केली तर वृंदावन ज्यांनी बघितलं असेल त्यांना वृंदावनाचा महिमा माहीत आहे. तिथं जर एकदा गेलं ना महाराज, तिथली माती जर आपल्या मस्तकाला लावली तर माणसाच्या प्रारब्धामध्ये बदल घडतंय अशी वृंदावन भूमी व्रजभूमीमध्ये अधिक मासामध्ये 6/8/2023 यात्रा 24 निघणार आहे, याच वर्षी निघणार आहे 8व्या महिन्यामध्ये, आणि 13 यात्रा परत येणार आहे. ज्या कोणा इच्छुकांना यायचं असेल त्यांनी महाराज संपर्क करा आणि या यात्रेसाठी चाला, कारण एकदा वय झालं की तुमचे मुलं फक्त काय करणार आहेत, भिंतीला आपला फोटो लावणार आहेत, बाकी काही करणार नाही. आणि माणसासोबत येत असतं ते माणसानं केलेलं चांगलं कर्म, धन ऐश्वर संपत्ती इथंच राहते. पुण्य कराल तर पुण्य घेऊन जाल, पाप कराल तर पाप घेऊन जाल, पाप कराल तर नरकाला जाल, पुण्य कराल तर पुन्हा माणूस रूपानं जन्माला याल, असं पुण्य महाराज आपल्या हाताला जर कोणाला घडून आणायचं असेल तर त्यांनी, माझा नंबर आहे, शावकाराकडे संपर्क साधा, माझ्याकडे संपर्क साधा आणि प्रल्हादरावकडेसुद्धा संपर्क साधा. आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी 2 दिवसामध्ये कळवा, आणि फीस आहे 8,000 रुपये. त्याच्यामध्ये 7 दिवसाचं राहणं, येणं आणि जाणं आणि कथाश्रवण सगळ्या व्यवस्था त्याच्यामध्ये केलेल्या आहेत, अशी सर्वांना नम्र विनंती आहे. म्हणून तुमच्या जीवनातले अनमोल असे 2 तास तुम्ही मला दिले, माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, आणि शहरामध्ये तर कोणी कोणाला 1 मिनिटसुद्धा द्यायला तयार नाही, तरी 2 तास तुम्ही बसले, 2 तास झाले महाराज बोलता बोलता, तुम्हालाही कळालं नाही, जास्त कीर्तन झालेले, पटपट बोलू, आता डबल घ्यावं लागते, दुसरं काही नाही. चला वर्णन केलंय, जिथं कुठं देवाचं चिंतन होतंय ना त्या भागाला महाराज एका बागेचं स्वरूप येतंय. आता ही तुमची कॉलनी आहे ना, हे मंदिराचा परिसर आहे ना, हे सगळा बाग झालाय, आणि बागेमध्ये काय असते, तो बागेमध्ये काय असते, सोयाबीन असते, फुलं असतात ना. बघा आता हे सगळं आपला भाग बाग झालाय, तुम्ही खाली बसलेले आहेत ना सगळे, तुम्ही गुलाबाचे फुलं आहेत, कशाचे, गुलाबाचे फुलं, आणि गुलाबाचं फुल फुलांचा कोण आहे, अहो राजा आहे ना, मग तुम्ही सगळे कोण आहेत खाली बसलेले, राजे आहेत. बघा ना मग तुम्ही राजे आहेत म्हणून तर आम्ही सगळे उभे आहेत, राजे आयटीत बसलेले, कोणाची मांडी कशी तर कोणाची मांडी कशी, आणि आम्ही सगळे गुलाम मारा तुमचे, आम्ही उभे आहेत, तुम्ही राजे आहेत खाली बसलेले गुलाबाचे फुलं, आणि हे सगळे उभे आहेत ना, हे कशाचे आहेत, मोगऱ्याचे, मोगऱ्याचे फुल केवढं आहे, हॅ एवढं एवढं, आणि गुलाबाचं मोठं, पण सुगंध कोणाला आहे, मोगऱ्याला, गुलाबाचं फक्त मोठेपणाला आहे, मात्र सुगंध कोणाला आहे, यांना आहे. हो आता बघा, तुम्ही झाले गुलाबाचे, हे झाले मोगऱ्याचे, आता हे कशाचं असेल, हे म्हणे धोत्र्याचं, आणि खरंच नाही, हे धोत्र्याचंच फुल आहे, हे कशाचं फुल आहे, धोत्र्याचं आहे. या गुलाबाच्या फुलामुळं आणि या मोगऱ्याच्या फुलामुळं मारा 2 तास याला शोभा आली आणि याचा सुगंध आला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे वेडीवाकडे शब्द तुम्ही ऐकले त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि कीर्ती देतो. माऊली म्हणतात, नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा बी चुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी, न्यूनते पुरते अधिक ते सरते, करुण घ्यावे तुमते विनवी तसे. अर्थ हान ना
भोगामध्ये चूक शब्द गेला असेल, माझ्या वाणीच्या दोष काही चांगला वाटला असेल, तर तो मा संत श्रोते मायबापांची कृपा. म्हणून महाराज या कीर्तन सेवेसाठी शूट करण्यासाठी गणेशराव चोपडे पाटील आले, त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सगळे संत श्रोते मायबापाले झोप मोडली, 11:30 वाजले, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. मला इथं बोलावलं, कीर्तन करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व कमिटीचे सुद्धा जाहीर धन्यवाद. आणि कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर.